जोगन सर, हेलो। जोगदंड सर, हाँ बोला ना, हाँ करा सुन चालू रहे का। चलते हैं। रसला सर, रसला सर, हेलो हाँ सर, जोगदंड सर, हाँ कार्यक्रम चालू करा। सर्वांना सुप्रभात। विभागीय विस्तार केंद्र पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के पी विश्वनाथा सर, संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर गडाख सर आणि सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय पुणे, तसेच जिल्हा अधीक्षक कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा रब्बी पंधरवडा आयोजित केलेला आहे। तर मला आज थोडंसं अभिमानास्पद गोष्ट वाटते की आज आपल्याला जे वक्ते भेटलेले आहेत किंवा प्रमुख मार्गदर्शक भेटलेले आहेत, तर डॉक्टर प्रमोद रसाळ सर आहेत, सहयोगी अधिष्ठाता आहेत ते पदव्युत्तर महाविद्यालय मखुकुवि राहुरी येथे। सरांचा एक थोडक्यात परिचय द्यायचा म्हटलं तर सरांनी आपली आचार्य पदवी जी आहे तर ती मेक्सिको येथून पूर्ण केलेली आहे। सरांना 29 वर्षाचा गव्हावरील संशोधनाचा अनुभव आहे। सरांनी सर हे इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लांट ब्रिडिंगचे फेलो आहेत। सरांनी आतापर्यंत 7 आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये सहभागी होऊन तिथे आपल्या संशोधन मांडलेलं आहे। तसेच एक आंतरराष्ट्रीय जे प्रशिक्षण आहे तेही सरांनी घेतलेलं आहे। सरांचं जर अजून परिचय द्यायचा म्हटलं तर मला थोडंसं हे वाटतं की आत्तापर्यंत ज्या व्हरायटी किंवा ज्या गव्हाच्या चपात्या खाऊन आपण मोठे झालो, तर हे सर्व वाण जे आहेत 11, तर याच्यामध्ये सरांचं पूर्ण कॉन्ट्रीब्युशन आहे। त्याच्यामध्ये त्र्यंबक असेल, पंचवटी असेल, नेत्रावती असेल, तपोवन असेल, गोदावरी असेल, फुले समाधान नवीन व्हरायटी जी आहे, असे 11 वाण आतापर्यंत सरांनी विद्यापीठाला दिलेले आहेत, तसेच शेतकऱ्यांना दिलेले आहेत। सरांनी आतापर्यंत MSc च्या 6 आणि PhD च्या 3 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। तसेच सरांचं लेखनही खूप आहे। शास्त्रीय लेखनामध्ये सरांनी आतापर्यंत 39 लेख लिहिलेले आहेत। तसेच विस्तार कार्यामध्ये 111 लेख सरांनी आतापर्यंत लिहिलेले आहेत। आता सरांनी एक नोंदणीकृत, ज्याला आम्ही नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस नवी दिल्ली येथे आहे, तर तिथे NIAW हा 1342 नंबरचा जो आनुवंशिक साठा आहे तर तोही नोंदणीकृत झालेला आहे। तर या सर्व कार्याचा जो आढावा घेऊन याच्यामध्ये सरांना छत्रपती शिवाजी महाराज कृषीरत्न पुरस्कार 2014 मध्ये मिळालेला आहे। अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनामध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे। तसेच छत्रपती शिवाजी महाराज कृषीरत्न पुरस्कार 2013 चाही सरांच्याच नावे आहे। आणि याच्यामध्ये उसामध्ये सॉरी गव्हामध्ये केलेल्या संशोधनाबद्दल सरांना आत्मा नाशिक तर्फे सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन इन ऍग्रिकल्चर फील्डचा एक अवॉर्ड मिळालेला आहे। त्यानंतर सरांना मराठी पब्लिकेशनसाठी कृषीदूत मॅगझिन तर्फे 2013 पूर्व केमिकल नाशिक यांच्यातर्फे फर्स्ट प्राइज मिळालेला आहे। तसेच सरांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फेलोशिप किंवा त्याही अवॉर्ड झालेले आहे। त्याच्यामध्ये फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन FAO रोम इटली यांचा प्रामुख्याने समावेश होतो। तसेच इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लांट ब्रिडिंग नवी दिल्ली याचा एक समावेश आहे। तसेच सरांनी कॉलेज म्हणजे कॉलेजला असताना मेरिट कम स्कॉलरशिपही सरांना ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्ही याच्यामध्ये मिळालेली आहे।
तर असा हा विस्तृत साधारण 29 वर्षाचा अनुभव असलेले आज मार्गदर्शक आपल्या सर्वांच्या आणि शेतकऱ्यांच्या आणि आपल्या भाग्याने आपल्याला लाभलेले आहेत। तर मी आमचे जे सहयोगी अधिष्ठाता आहेत कृषी महाविद्यालय पुणे डॉक्टर मासाळकर सर यांना विनंती करतो की त्यांनी सरांचं स्वागत करायचं आहे। मासाळकर सर थोडस अर्जंट मीटिंग मध्ये आहेत। सर्वप्रथम मी माननीय डॉक्टर प्रमोदजी रसाळ सर यांचं ॲग्रिकल्चर कॉलेज पशुसंवर्धन विभागीय विस्तार केंद्र पुणे यांच्यातर्फे या ठिकाणी मी स्वागत करतो। सर पूर्ण तुमचं आयुष्य गव्हाच्या कामासाठी संशोधनासाठी तुम्ही वाहिलेलं आहे आणि आतापर्यंत तुम्ही 11 ते 13 व्हरायटीवरती प्रत्येक व्हरायटीवरती तुम्ही सर ह्यामध्ये काम केलेलं आहे आणि नक्कीच ज्यावेळेस आम्ही गहू पाहतो त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला तुमची आठवण येते। एवढं मोठं काम सर तुम्ही या ठिकाणी गव्हावरती केलेलं आहे आणि आज या ठिकाणी कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी असतील सर्व अधिकारी असतील तसेच काही प्रगतशील शेतकरी यांना आज आपलं खूप मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी भेटणार आहे। तरी मी वेळ न घालवता मी डॉक्टर प्रमोदजी रसाळ सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन चालू करावे। सर्वांना नमस्कार, धन्यवाद माने साहेब आणि त्यांची पूर्ण विभागीय विस्तार केंद्राची टीम ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि माझ्याबद्दल जे खरं म्हणजे गौरवोद्गार काढले त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे। आणि सर्वप्रथम मी सुद्धा फारसा वेळ न घेता डायरेक्ट आपले जे प्रेझेंटेशन आहे त्या ठिकाणी मी माझं आता प्रेझेंटेशन डायरेक्ट सुरू करतो। आपण सर्वांनाच कल्पना आहे की आपण ज्यावेळेस भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे आपल्याकडं सरबती बंशी किंवा बक्षी आणि खपली या तीन प्रकारच्या गव्हाची लागवड होते। आपल्याला आता कल्पना नसेल परंतु मी सांगतो की सरबती आपण जो हा गहू खातो आता जो चपातीसाठी जो आपण गहू वापरतो हा सरबती प्रकारात मोडतो। बंशी किंवा बक्षी म्हणजे तो प्रामुख्याने बंशी किंवा बक्षी प्रकारचा असतो आणि खपली हा गहू प्रामुख्याने सातारा सांगली कोल्हापूर आणि कर्नाटकचा काही भाग यामध्ये खपली गव्हाचा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात वापर होत असतो। गहू पिकवणारे जर जे प्रमुख देश आहे त्यामध्ये चीन भारत रशिया अमेरिका कारण आज भारत आपला हा साधारणपणे 2 नंबरचा देश उत्पन्नाच्या बाबतीत झालेला आहे आणि पहिला क्रमांक साहजिकच चीनचा आहे। राज्यांचा विचार केला तर प्रामुख्याने उत्तर प्रदेश मध्य प्रदेश पंजाब राजस्थान आणि महाराष्ट्राचा वाटा तसा फार कमी आहे। तर हे प्रमुख राज्य आपले उत्पन्नाचे आहे। भारताचा क्षेत्राचा विचार केला तर मागच्या वर्षी जवळजवळ 305 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झालेली होती आणि उत्पादन जे आहे 100 दशलक्ष टन हे खरं म्हणजे आपण उद्दिष्ट गाठलेले की जे सुरुवातीला आपण 60-65 दरम्यान आपण फिरत होतो आणि मागच्या वर्षीचं रेकॉर्ड ब्रेक प्रोडक्शन म्हणजे जवळजवळ 107 दशलक्ष टन उत्पन्न आपले झालेले आहे आणि उत्पादकता सुद्धा 35 क्विंटल प्रति हेक्टर ही फार मोठ्या प्रमाणात आपण साध्य केलेली आहे। परंतु महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे दरवर्षी 10 ते 12 लाख मागच्या वर्षी पाऊस चांगला होता तर 12.5 लाख हेक्टर क्षेत्रावर आपली गव्हाची पेरणी झालेली होती आणि 20 लाखापेक्षा अधिक दशलक्ष टन आपण उत्पादन काढलेलं होतं आणि उत्पादकता सुद्धा आपली 16.5 क्विंटल प्रति हेक्टरी। परंतु जर आपण भारताचा विचार केला तर निश्चितच आजही आपली महाराष्ट्राची जी उत्पादकता ही साधारणपणे भारताच्या 50% उत्पादकता आपली महाराष्ट्राची आहे। आणि याचे जर प्रमुख कारणांचा जर विचार केला आजही बऱ्याचशा भागामध्ये कोरडवाहू क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात गव्हाची लागवड होत असते। त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या पीक वाढीच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था असतात कारण आज आपली जी रोटेशन पद्धत आहे पाण्याची किंवा कॅनलचं जे पाणी येतं तर ते गव्हाच्या पीक परिस्थिती अवस्थेनुसार नसल्यामुळे ज्यावेळेस पाणी उपलब्ध होतं त्यावेळेस शेतकरी पाणी त्या गव्हाला देत असतो त्यामुळे पीक वाढीच्या ज्या महत्वाच्या अवस्था असतात त्या अवस्थेत पाणी न मिळाल्यामुळे सुद्धा कमी उत्पन्न येतं। त्यानंतर बऱ्याचशा वेळेस आपण जे सुधारित वाण शिफारस केलेले असतात परंतु काही वेळेस जर त्याचा बियाण्यांची उपलब्धता झाली नाही कारण आता आपल्या ज्या 3 वेगवेगळ्या पद्धती आहेत कोरडवाहू पद्धत बागायती वेळेवर पद्धत आणि बागायती उशिरा पेरणी या तिन्ही
वेगवेगळ्या पद्धतीसाठी आपण वेगवेगळे वाण शिफारस केलेले आहे आणि अशा वेळेस जर त्या वाणांचा उपयोग झाला नाही तर ते सुद्धा एक कमी उत्पन्न येण्याचं कारण असतं. चौथं महत्त्वाचं म्हणजे पीक संरक्षणाचा अभाव. बऱ्याचशा वेळेस ज्यावेळेस मावासारखी कीड येते किंवा तांब्यासारखा रोग येतो आणि जर त्याची आपण काळजी घेतली नाही तर ते सुद्धा एक महत्त्वाचं कमी उत्पन्न येण्याचं कारण आहे. त्यानंतर आपण जी आता टेक्नॉलॉजी सांगतो किंवा तंत्रज्ञान आपण आमचे शास्त्रज्ञ किंवा कृषी विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना सांगत असतात आणि याचा जर आपण व्यवस्थित अवलंब केला नाही तर ते सुद्धा एक कमी उत्पन्न येण्याचं कारण आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने ऊसाचं क्षेत्र ज्या ठिकाणी असेल, कांद्याचं क्षेत्र असेल किंवा कापसाचं क्षेत्र ज्या ठिकाणी असेल आणि जर या पिकांची कापणी जर उशिरा झाली किंवा आता ऊसासारखं पीक जर उशिरा कारखान्याला गेलं तर अशा ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी आपली उशिरा पेरणी होत असते आणि हे सुद्धा एक महत्त्वाचं कमी उत्पन्न येण्याचं कारण आहे. आता आपण जर जमिनीचा विचार केला तर प्रामुख्याने गव्हाला साधारणपणे ज्या ठिकाणी पाण्याचा चांगला निचरा होत असतो आणि भारी आणि खोल जमीन ही गव्हासाठी आवश्यक असते. त्यानंतर समजा जर मध्यम जमीन जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला भरखत आणि रासायनिक खतांचा चांगल्या प्रमाणात जर वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा गव्हाचं चांगलं उत्पन्न येतं. त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला एक किंवा दोनच पाणी उपलब्ध असतील अशा वेळेस मात्र ज्या ठिकाणी ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता ज्या जमिनीत असेल आणि अशा भारी जमिनीतच आपल्याला गव्हाची पेरणी करणं आवश्यक आहे. आणि शक्यतो हलक्या जमिनीत आपण शिफारस केलेली नाही कारण त्या ठिकाणी खूप पाणी आपल्याला आवश्यक असतं, त्यामुळे हलक्या जमिनीत आपण गव्हाची शिफारस केलेली नाही. मशागत हे फारसं नवीन नाही. आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे गव्हाच्या ज्या मुळ्या असतात ह्या 60 ते 75 सेंटीमीटर पर्यंत म्हणजे 1 ते 1 मीटर पर्यंत ह्या खोलवर जातात, त्यामुळे या पिकासाठी चांगली भुसभुशीत जमीन आपल्याला आवश्यक असते आणि त्यासाठी मशागत सुद्धा खूप महत्वाची असते. त्यामुळे ज्यावेळेस खरीप पीक निघाल्यानंतर साधारणपणे 1 खोल नांगरणी आणि 3 ते 4 खोळ्याच्या पाळ्या आपण जर दिल्या आणि जमीन चांगली भुसभुशीत केली, फक्त एकच काळजी घ्यायची की ज्यावेळेस आपण शेवटची कुळवणी करतो त्या अगोदर आपल्याला 10 ते 12 टन एका हेक्टरसाठी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट आपल्याला हे पसरून द्यायचे आणि संपूर्ण पूर्वीच्या पिकाची जी धसकटे असतील किंवा काळी कचरा असेल हे संपूर्ण आपल्याला वेचून शेत आपलं स्वच्छ असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर सुधारित वाण आता मी आपल्याला सांगणार जे आपली पूर्वीची जी हेक्टरी सरासरी प्रति हेक्टरी जे उत्पादन होते साधारणपणे 4 ते 5 क्विंटल होतं जे आता आपण 16.5 पर्यंत पोहोचलेलो आहे, त्यामुळे आपल्याला जे सुधारित वाण आपले आहे हे घेणं अतिशय महत्वाचे आहे. ज्यावेळेस आपण कोरडवाहू लागवड शिफारस करतो तर त्यासाठी 2 वाण या ठिकाणी शिफारस केलेली आहे. पंचवटी ज्याला आपण NIDW15 हा आपला बन्सी वाण आहे आणि अतिशय चांगला असा हा वाण आहे. याचे दाणे अतिशय आकर्षक असतात. प्रामुख्याने प्रथिनांचे प्रमाण हे यामध्ये 12% आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तांबेरा. आता मी जे वाण सांगणार हे सर्व वाण तांबेरास प्रतिकारकच आहे. याचा महत्वाचा जो उपयोग आहे रवा शेवाय आणि कुरड्यासाठी खूप चांगला असा हा वाण आहे आणि कोरडो वाशामुळे उत्पादन याचं फक्त 12 ते 15 क्विंटल इतकं आहे. त्यानंतर नेत्रावती हा जो वाण आपण शिफारस केलेला आहे तर हा आपलं जे द्वीपकल्पीय विभाग आहे म्हणजे यामध्ये कर्नाटक, त्यानंतर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा ह्या राज्यांसाठी हा वाण आपण शिफारस केलेला आहे. आणि याचा सर्वात महत्वाचा जो गुण आहे तर हा आपण एक सिंचन ज्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असेल म्हणजे आपण जे सिंचन एकच पाणी जर असेल आणि ते आपण 42 दिवसानंतर आपण शिफारस केलेलं आहे तर त्यासाठी हा वाण अतिशय उत्कृष्ट आहे. आपण ज्यावेळेस हा कोरडवाहू मध्ये पेरणी करतो याचं उत्पन्न 18 ते 20 क्विंटल आहे, परंतु याला जर एक पाणी जर आपल्याला मिळालं तर 22 ते 25 क्विंटल पर्यंत याची आपल्याला याद्वारे उत्पन्न मिळू शकतं. आणि याचा महत्वाचा जो गुण आहे लोह आणि जस्ताचे प्रमाण यामध्ये जास्त आहे आणि चपातीसाठी हा वाण अतिशय चांगला आहे. त्यानंतर फुले सात्विक हा वाण आत्ताच ह्या ऑगस्ट मध्ये आपला अखिल भारतीय जे गहू प्रकल्प असतो तर त्यामध्ये हा वाण देश पातळीवर याचा प्रसार झालेला आहे. आणि सर्वात महत्वाचा जो गुण आहे हा बिस्किट आपण जे खातो तर बिस्किटासाठी अतिशय उत्तम असा हा वाण आहे आणि कदाचित भारतातला हा पहिला वाण असेल जो आपण निफाड संशोधन केंद्राने हा राष्ट्रीय पातळीवर प्रसारित केलेला आहे. त्यानंतर परत आता मागच्या महिन्यात NIDW हा नवीनच वाण आत्ताच प्रसारित झालेले आहे, अजून याची नोंदणी बाकी आहे आणि हा सुद्धा एक पाणी ज्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असेल कारण हा
आपला बक्षी वाण असल्यामुळे हा सुद्धा याचे दाणे अतिशय टपोरे आणि आकर्षक आहे. हा सुद्धा प्रामुख्याने रवा शेवाय कुरडा यासाठी अतिशय उत्कृष्ट असा वाण आहे आणि हा एका ओलीच्या खाली आपल्याला 28 ते 30 क्विंटल पर्यंत याचं आपल्याला उत्पन्न मिळतं. त्यानंतर आपली जी दुसरी पेरणीची पद्धत ही बाग आहे ती वेळेवर पेरणी. आपल्याला कदाचित हा वाण अतिशय आता प्रचलित त्र्यंबक वाण हा अतिशय प्रचलित झालेला आहे कारण याचं जे मुख्य आकर्षक जे आहे हा चपातीसाठी खूप चांगला असा वाण आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साधारणपणे 110 ते 120 दिवसात हा तयार होतो आणि याची जी याचे उत्पन्न आहे हे साधारणपणे 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टरी इतकं याचं उत्पन्न आहे. त्यानंतर दुसरा जो वाण आहे आपला हा तपोवन हा सुद्धा आपण बागायती वेळेवर पेरणीसाठी प्रसारित केलेला आहे आणि याची सुद्धा उत्पादकता जी आहे 45 ते 50 क्विंटल इतकी याची उत्पादकता आहे आणि हा आपला राष्ट्रीय पातळीवर प्रसारित झालेला आहे. महत्वाचं म्हणजे प्रथिनांचं प्रमाण यामध्ये साधारणपणे 12% पेक्षा अधिक म्हणजे 12.5% याचं आहे. त्यानंतर तिसरा जो वाण आपला आहे हा गोदावरी हा सुद्धा आपला बक्षीवाण आहे. बक्षीवाण असल्यामुळं याला याचा सर्वात महत्वाचा जो फायदा आहे हा व्यापाऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात या वाणासाठी मागणी असते कारण या वाणाचा रवा अतिशय मोठ्या प्रमाणात त्या व्यापाऱ्यांना उपलब्ध होत असतो आणि प्रामुख्याने रवा शेवाय कुरड्यासाठी हा खूप चांगला असा वाण आहे आणि याचे दाणे अतिशय आकर्षक असतात कारण हा बक्षी वाण आहे आणि याची सुद्धा जी उत्पादकता किंवा उत्पन्न प्रति हेक्टर आहे हे 45 ते 50 क्विंटल इतकं आहे. त्यानंतर नुकताच राहुरी कृषी विद्यापीठाने किंवा कृषी संशोधन केंद्रा निफाडणी हा फुले समाधान हा सुद्धा वाण अतिशय आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची या वाहनासाठी मागणी आहे आणि सर्वात महत्वाचा गुणधर्म आहे की हा दोन्ही वेळेवर आणि उशिरा पेरणीसाठी आपण याची शिफारस केलेली आहे. त्यामुळे समजा जर आपण वेळेवर जर याची पेरणी केली तर आपल्याला 45 ते 50 क्विंटल आणि उशिरा जर पेरणी झाली तर 42 ते 45 क्विंटल याचं उत्पन्न आपल्याला मिळतं आणि चपातीसाठी सुद्धा अतिशय हा चांगला वाण दिलेला आहे. त्यानंतर पुण्याला आगरकर संशोधन संस्था MSCS यांनी सुद्धा काही वाण आपल्याला बागायती वेळेसाठी शिफारस केलेली यामध्ये प्रामुख्याने MSCS 62-22 हा सुद्धा वाण चपातीसाठी खूप चांगला आहे आणि प्रथिनांचं प्रमाण 12.5% यामध्ये सुद्धा अधिक आहे आणि याचे जे उत्पादन हे 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर आहे. त्यानंतर यांचा दुसरा वाण जो आहे MSCS 64-78 तर हा सुद्धा सरबती वाण आहे आणि सर्वात महत्वाचं प्रथिनांचं प्रमाण यामध्ये अतिशय चांगलं आहे. जवळजवळ 14% प्रथिनांचं प्रमाण आहे आणि लोह आणि जस्तची मात्रा सुद्धा अधिक आहे आणि याची सुद्धा उत्पादकता ही साधारणपणे 50 क्विंटल प्रति हेक्टरी इतकी आहे. ज्यावेळेस आपण उशिरा पेरणीचा विचार करतो तर हा NIW 34 किंवा NIFAD 34 हा वाण आता शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय असा झालेला आहे कारण याची जी चपाती ही सुद्धा खूप चांगली आहे आणि व्यापाऱ्यांकडे या वाणाला खूप मोठ्या प्रमाणात या वाणासाठी मागणी असते कारण हा वाण साधारणपणे 100 ते 105 दिवसात तयार होतो आणि सर्वात महत्वाचा याचा गुणधर्म असा आहे की हा उष्णता प्रतिकारक आहे. म्हणजे उशिरा जरी आपण याची पेरणी केली तरी उशिरा येणाऱ्या जो तापमान असतं तर याचा फारसा परिणाम या वाणावर होत नाही. त्यामुळे याचं जे उत्पादन आहे आपल्याला 35 ते 40 क्विंटल इतकं याचं उत्पादन आहे आणि महत्वाचं म्हणजे प्रथिनांचं प्रमाण जवळजवळ 13% इतकं या वाणामध्ये आहे. त्यानंतर अकोला इथून सुद्धा AKAW 46-27 हा एक वाण या उशिरा पेरणीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे. साधारणपणे हा वाण सुद्धा 100 दिवसापर्यंत तयार होतो आणि याची सुद्धा उत्पादन क्षमता 42 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी इतकी आहे. त्यानंतर दुसरा वाण अकोला इथूनच प्रसारित करण्यात आलेली आहे जो AKAW 42-10 ज्याला आपण त्यांनी नाव दिलेलं आहे आणि हा सुद्धा साधारणपणे 100 दिवसापर्यंत तयार होतो आणि याची जी याचं उत्पादन आहे साधारणपणे 40 ते 42 क्विंटल इतकं आहे आणि चपातीसाठी हा वाण अतिशय उत्कृष्ट आहे. हे काही या ठिकाणी फोटोग्राफ्स आपण या ठिकाणी दाखवले नेत्रावती. त्यानंतर आता हा फुले समाधान जो मी आपल्याला सांगितलं अतिशय चांगला असा हा वाण आणि खूप डिमांडमध्ये आणि किंवा लोकांची मागणी वाचलेला हा वाण आहे. त्र्यंबक हा वाण सुद्धा शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय झालेला आहे. NIFAD 34 हा जो उशिरा पेरणीसाठी आपण शिफारस केलेला वाण आहे. फुले समाधान या ठिकाणी मी जे आपल्याला सांगितलं की आपण साधारणपणे 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत या वाणाची आपण पेरणी करू शकतो आणि जर आपण नोव्हेंबरमध्ये पेरणी केली तर साधारणपणे 45 क्विंटल आणि उशिरा जर आपण पेरलं तर साधारणपणे 40 ते 45 क्विंटल या वाणाचं आपल्याला उत्पन्न मिळतं.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे साधारणपणे हा जर वेळेवर पेरणी केली तर 115 ते 120 दिवस या वाणास कापणीस तयार होण्यास लागतात, आणि जर लवकर उशिरा पेरला तर साधारणपणे 105 दिवसामध्ये हा वाण तयार होतो. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं जी पेरणीची वेळ ही फार महत्त्वाची असते. आता मी जसं आपल्याला नेत्रावतीचा या ठिकाणी उल्लेख केला की आपल्याकडे एकच पाणी उपलब्ध आहे, तर ज्यावेळेस आपल्याकडे एकच पाणी उपलब्ध असेल तर 10 नोव्हेंबरच्या आत आपल्याला पेरणी 1 ते 10 नोव्हेंबर पेरणी करणं अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्याकडे 4 ते 5 पाणी उपलब्ध असतील तर त्यावेळेस आपण साधारणपणे नोव्हेंबरच्या पहिल्या 15 वाड्यात म्हणजे 1 ते 15 नोव्हेंबर आपण पेरणी करणं अतिशय गरजेचं आहे. आणि उशिरा आपण 15 डिसेंबर पर्यंत पेरणी करणं फार गरजेचं आहे. 15 नोव्हेंबर नंतर जर आपण पेरणी उशिरा केली तर प्रत्येक 15 वाड्यात म्हणजे साधारण प्रत्येक 15 दिवसांना हेक्टरी 2.5 क्विंटल इतकं उत्पन्न कमी येतं. त्यामुळे आपण शक्यतो 15 डिसेंबर नंतर गव्हाची पेरणीची शिफारस करत नाही. महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण पेरणी करतो त्यावेळेस जमिनीत पुरेशी ओल असणं अतिशय गरजेची असते, जेणेकरून आपली उगवण गव्हाची त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात होत असते. अंतर जर विचार केला ज्यावेळेस बागायती वेळेवर आपण गहू पेरतो तर साधारणपणे 2 ओळीतील अंतर 20 सेंटीमीटर, आणि जर उशिरा पेरणी करायची असेल तर 2 ओळीतील अंतर 18 सेंटीमीटर ठेवून आपण आपल्याला पेरणी करायची आहे. आणि गव्हाचं बियाणं फारसं खोल न पेरता साधारणपणे 5 ते 6 सेंटीमीटर खोल जाणं आवश्यक आहे, जेणेकरून आपली उगवण चांगल्या प्रकारे होत असते. शक्यतो आपण बरेचसे शेतकरी ज्यावेळेस ट्रॅक्टरने पेरतात त्यावेळेस उभी आडवी अशी दोन्ही बाजूने पेरणी करतात, तर अशी दोन्ही उभी आडवी पेरणी न करता ती आपण एकेरी करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला अंतरमशागत जी असेल ती आपल्याला सोयीची होते. आणि ज्यावेळेस आपण पेरणी करतो तर बियाणे ज्या झाकण्यासाठी आपण जर आपला जो कुळा असतो तो उलटा करून चालवला तरी व्यवस्थित आपल्या बियाणे झाकले जातील, किंवा जर ट्रॅक्टरने जर पेरणी केली तर त्या ठिकाणी आपले आता स्वयंचलित यंत्र त्या ठिकाणी उपलब्ध आहे, तर त्याने जरी पेरणी केली तर चांगल्या प्रकारे उगवण आपल्याला ट्रॅक्टरने जरी पेरणी केली तर त्या ठिकाणी प्राप्त होते. आणि पाण्याच्या दृष्टीने आपल्याला जमिनीचा उतार घेऊन त्या ठिकाणी आपल्याला सरे आणि वरंबे त्या ठिकाणी आपण घेणं अतिशय महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपण बियाण्यांचा विचार करतो तर साधारणपणे आपल्याला जर चांगलं उत्पन्न पाहिजे असेल तर साधारणपणे 20 ते 22 लाख इतकी रोपांची संख्या शेतात असणे आवश्यक आहे. आणि साधारणपणे ही संख्या आपल्याला मिळवण्यासाठी आपण वेळेवर पेरणीसाठी 100 ते 125 किलो म्हणजे वाणांच्या दाण्यांच्या साईजनुसार आपण ही शिफारस केलेली आहे 100 ते 125 किलो. आणि जर उशिरा पेरणी आपल्याला करायची असेल तर हेच बियाणे आपल्याला 125 ते 150 किलो आपण वापरणं गरजेचं आहे. परंतु ज्यावेळेस आपण कोरडवाहू किंवा संरक्षित पाण्याखाली आपल्याला जर पेरणी करायची असेल तर हेच बियाणे आपल्याला 75 ते 100 किलो बियाणे आपल्याला वापरायचं आहे. ज्यावेळेस आपण पेरणी करतो तर त्यापूर्वी आपल्याला बियाण्यास प्रामुख्याने कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीज प्रक्रिया करणे अतिशय आवश्यक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जीवाणू खते जी आहे आपले ऍझोटोबॅक्टर आणि PSB, तर हे साधारणपणे 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर आणि 250 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू या जीवाणू संवर्धन खताची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आणि यामुळे साधारणपणे 10% पर्यंत आपल्याला अधिक उत्पादन या जीवाणू खतांमुळे त्या ठिकाणी प्राप्त होतं. त्यामुळे बियाण्यांची ट्रीटमेंट करणं खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपल्याला बियाणे म्हणून जर गहू साठवायचा असेल तर त्यासाठी प्रामुख्याने हे जे मी या ठिकाणी 2-3 नावं दिलेली आहेत, यात प्रामुख्याने इमामेक्टिन बेंझाइड हे साधारण 5% विद्राव्य दाणेदार 4 ग्रॅम 500 मिली पाण्यात मिसळून आपण जर याची फवारणी केली याची जर बीज प्रक्रिया केली तर निश्चितच आपल्याला बियाणे साठवणुकीमध्ये याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. ज्यावेळेस आपल्याला मावा तुडतुडे आणि खोडमाशी या किडींच्या नियंत्रणासाठी तर गहू बियाण्यास आपण जर थायोमिथॉक्झिन 30% SF 7.5 मिली प्रति 10 किलो बियाण्यास याप्रमाणे आपण जर बीज प्रक्रिया केली तर याचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला कमी करण्यास प्रामुख्याने मदत होत असते. खतांचा जर विचार केला तर मी सुरुवातीला सांगितलं की आपण 10 ते 12 टन चांगले
कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत आपल्याला या गहू पिकासाठी आवश्यक असते. ज्यावेळेस आपण वेळेवर पेरणी करतो तर त्यामध्ये प्रामुख्याने 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश हे देणं आपल्याला आवश्यक आहे. आणि जर उशिरा पेरणी करायची असेल तर आपल्याला त्यासाठी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश आपल्याला द्यायचं आहे. परंतु यामध्ये 50% नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश हे आपल्याला पेरणीच्या वेळेस या खतांची मात्रा देणं आवश्यक आहे. आणि उरलेलं जे निम्न नत्र आहे हे साधारणपणे पेरणीनंतर 3 आठवड्यांनी किंवा पहिल्या पाण्या अगोदर आपल्याला राहिलेला जो नत्राचा हप्ता आहे हा आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर आमच्या काही शिफारसी या ठिकाणी राहुरी विद्यापीठाने शिफारसी सुद्धा 2 दिलेल्या होत्या की ज्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात मैदानी खोल काळ्या जमिनीवर गव्हाच्या उत्पादनाकरता पेरणी पूर्वी प्रति हेक्टर 10 टन शेणखत देऊन गव्हाची पेरणी जोडओळीत, ज्या ठिकाणी आपण जोडओळीत पेरणी करतो 15 ते 30 सेंटीमीटर म्हणजे 2 ओळीतील अंतर म्हणजे 15-15 सेंटीमीटर आपण जोडओळीत गव्हाची पेरणी करायची आहे. आणि त्यासाठी प्रति हेक्टर 70 किलो नत्र आणि 35 किलो स्फुरद हे युरिया DAP ब्रिकेट मार्फत साधारणपणे 2.7 ग्रॅम वजनाची ही ब्रिकेट असते तर 15 सेंटीमीटर अंतराच्या जोडओळीत प्रत्येकी 30 सेंटीमीटर अंतरावर 10 सेंटीमीटर खोल आपल्याला या ब्रिकेटचा वापर करायचा आहे. आणि ज्या ठिकाणी आपल्याला लोहाची कमतरता असेल ज्या जमिनीमध्ये तर त्या जमिनीमध्ये हे शिफारस मात्रे सोबतच आपल्याला साधारणपणे मुरवलेले हिराकस 20 किलो प्रति हेक्टरी 100 किलो शेणखतात 15 दिवस मुरून आपल्याला ज्या ठिकाणी लोहाची कमतरता आहे अशा ठिकाणी हिराकसची किंवा हिराकसची आपल्याला त्या ठिकाणी मात्रा द्यायची आहे. ज्या ठिकाणी आपल्याला आपण या ठिकाणी 2% पालाश व विद्राव्य खतांची सुद्धा या ठिकाणी आपण शिफारस केलेली तर त्यामध्ये 2% पालाश या विद्राव्य खताची किंवा DAP या खताची पेरणीनंतर 55 आणि 70 दिवसानंतर शिफारस केलेली. याचा फायदा असा होतो की आपल्या दाण्यांमध्ये चकाकी चांगल्या प्रकारे आपल्याला या शिफारस विद्राव्य खतांमुळे प्राप्त होती. ज्यावेळेस आपण उशिरा खत पेरणी करतो तर त्यासाठी साधारणपणे 80-60-40 किंवा 90-60-40 हे मात्र आपण शिफारस केलेली आहे. परंतु विद्राव्य खत फवारणी ही आहे 2% द्रावण ज्यावेळेस आपल्याला वापरायचं आहे तर 200 ग्रॅम 19-19-19 किंवा DAP खत 10 लिटर पाण्यात मिसळून आपल्याला त्या ठिकाणी आपण शिफारस केलेली आहे. आता मी आपल्याला सांगितलं की साधारणपणे आपल्या गव्हासाठी साधारणपणे 4 ते 5 वेळा आपल्याला पाण्याची आवश्यक असते कारण गहू पिकाच्या ज्या पीक वाढीच्या महत्वाच्या ज्या अवस्था असतात ही प्रामुख्याने मुकुटमुळे फुटण्याची अवस्था असते, कांडी धरण्याची अवस्था असते, फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था असते आणि दाणी भरण्याची अवस्था. तर ह्या 4 अवस्थेत पाणी देण्याची अतिशय गरज असते आणि त्यामुळे जर आपण 21 पाळा जर लक्षात ठेवला 21, 42, 63 आणि 84 आणि याप्रमाणे जर आपण पाण्याचं नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला अपेक्षित उत्पादन आपल्याला त्या गव्हाचं त्या ठिकाणी प्राप्त होतं. परंतु बऱ्याच वेळेस आपल्याला जरी मी 4 ते 5 पाणी आपल्याला शिफारस केलेलं आहे परंतु शेतकऱ्यांना बऱ्याच वेळेस हे 4 ते 5 पाणी उपलब्ध नसतात. ज्यावेळेस आपल्याकडे एकच पाणी जर उपलब्ध असेल जसं मी सुरुवातीला सांगितलं की आमचा नेत्रावती हा जो वाणी हा फक्त एक पाणी जर आपल्याकडे असेल तर त्यासाठी आपण हा शिफारस केलेला आहे. अशा वेळेस आपल्याला 40 ते 42 दिवसांनी आपल्याला एकच पाणी असेल ते 40 ते 42 दिवसांनी आपल्याला ते पाणी द्यायचं. जर आपल्याकडे 2 पाणी असेल तर पहिलं पाणी साधारणपणे 21 दिवसांनी आणि दुसरं पाणी 42 दिवसांनी. ज्या ठिकाणी 3 पाणी असेल तर पहिलं पाणी 21 दिवसांनी, दुसरं पाणी 42 दिवसांनी आणि तिसरं पाणी 63 दिवसांनी आपल्याला त्या पीक वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत आपल्याला देणं अतिशय गरजेचं आहे. आणि जसं मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं की ज्यावेळेस आपल्याकडे एकच पाणी असेल आणि ज्यावेळेस आपण उत्पन्नाची तुलना करतो तर एकच पाणी दिलं आणि पुरेसे पाण्यापासून आलेल्या उत्पादकाच्या तुलनेत साधारणपणे 41% घट येते. आणि जर 2% 2 पाणी दिले तर साधारणपणे 20% आपल्याला घट त्या ठिकाणी आढळून आलेली आहे. आंतरमशागतीच्या बाबतीत प्रामुख्याने गव्हामध्ये चांदवेल, हरळी यासारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे जसं मी सुरुवातीला सांगितलं की 1 किंवा 2 वेळा खुरपणी आणि गुळपणी करून आपल्याला हे तण विरहित शेत करणं फार महत्वाचं आहे.
परंतु मजुरांच्या अभावी आपल्याला बऱ्याचशा वेळेस शक्य होत नाही, त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला रासायनिक तणनाशक आपण या ठिकाणी आयसोप्रोट्युरान सारखं या ठिकाणी शिफारस केले, जे की साधारणपणे 30 ते 35 दिवसांनी आपल्याला या आयसोप्रोट्युरानची फवारणी घ्यायची. हे साधारणपणे 2 ते 3 किलो किंवा दुसरा एक आहे मेटसल्फुरन मिथाईल, हे साधारणपणे हेक्टरी 20 ग्रॅम 600 ते 1250 ग्रॅम त्यामध्ये आपण युरिया पण टाकायचा 2% युरिया आणि साधारणपणे 600 ते 700 लिटर पाण्यामध्ये हे आपण मेटसल्फुरन मिथाईल मिसळून याची आपल्याला फवारणी करायची आणि हे तणनाशकाची फवारणी केल्यानंतर साधारणपणे आपण 10 ते 12 दिवस त्या ठिकाणी आपण पाणी देऊ नये. आणि शक्यतो ज्यावेळेस आपल्याला तणनाशक वापरायचं असेल तर त्याच्या अगोदर जर आपण पाणी दिलं तर चांगल्या प्रकारे याचा परिणाम आपल्याला दिसून आलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी वापसा कंडिशन असेल त्या ठिकाणी याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेले. गव्हावर सर्वात महत्वाचा जो रोग येतो, आता मी आपल्याला सांगितलं की हे सर्व वाण मी संपूर्ण आपल्याला जे वाण या ठिकाणी शिफारस केलेले तर हे सर्व वाण तांबेरा प्रतिकारक आहे, परंतु बऱ्याचशा वेळेस शेतकऱ्यांना जर या बियाणं उपलब्ध झालं नाही आणि बऱ्याचशा वेळेस खाजगी बियाणे आपण बाजारातून घेतो तर काही वाण जर आपले त्या ठिकाणी तांबेरा बळी पडणारे असतील तर त्या दृष्टीने आपल्याला तांबेऱ्याचं नियोजन व्यवस्थापन करणं फार महत्वाचं आहे. आणि कारण हा रोग आहे तांबेरा हा सर्वात महत्वाचा गव्हाचा महत्वाचा रोग आहे आणि जर हा रोग आला तर 80 ते 100% आपल्याला त्यामध्ये नुकसान होऊ शकतं. यामध्ये 2 प्रकार आहे, एक नारंगी किंवा जो पानावर आपल्याला आढळून येतो तो त्याला आपण नारंगी तांबेरा म्हणतो आणि जो खोडावर येतो त्याला आपण काळा किंवा खोडावरचा असा तांबेरा म्हणतो. याच प्रामुख्याने हा ज्यावेळेस आपल्या तापमान साधारणपणे 15 ते 24 डिग्री 25 डिग्री जर तापमान त्यावेळेस असेल तर त्याच वेळेस हा रोग येतो. अन्यथा हा रोग आपल्याकडं कारण हा रोग साधारणपणे उशिरा गव्हावर आढळून येतो कारण त्यावेळेस तापमान जसं वाढतो तसा हा रोग आढळून येतो. आता या ठिकाणी मी आपल्याला दाखवले हा पानावरचा हा पाने असे पूर्ण असे नारंगी रंगाचे हे पानं होऊन जातात आणि हा खोडावरचा आपण बघू शकता की पूर्ण खोड हे नारंगी आपल्याला आढळून येईल. म्हणून याला खोडावरचा तांबेरा आणि याला पानांवरचा नारंगी तांबेरा आपण म्हणतो. याचं व्यवस्थापन मी सुरुवातीला सांगितलं की हे मी जे आपल्याला वाण सांगितले असते समाधान असेल नेत्रावती त्र्यंबक हे सर्व वाण आपले तांबेरा प्रतिकारक आहे. परंतु समजा जर आपल्याला हे वाण उपलब्ध झाले नाही आणि आपल्या गव्हावर जर तांबेरा आला तर त्यासाठी डायथेनियम 45 किंवा डायथेनझेड 78 या बुरशीनाशकाची 1.5 किलो प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून 1 हेक्टरसाठी हे प्रमाण आहे याची फवारणी आपण करणं गरजेचं आहे. आणि समजा परत आपल्याला असं वाटलं की ह्याचं नियंत्रण झालं नाही तर दुसरी फवारणी साधारणपणे 15 दिवसांनी आपण याची शिफारस केलेली आहे. त्यानंतर करपा सुद्धा बऱ्याच वेळेस पाण्यावर करपा सुद्धा आपल्याला आढळून येतो. ही एक प्रकारची बुरशी असते, बुरशीमुळे हा अल्टरनेरिया ट्रिटिसेना ज्याला आपण म्हणतो या बुरशीमुळे हा करपा होत असतो आणि यात प्रामुख्याने ठिपके गोलती लंबोकार असे होतात आणि नंतर काळसर दिसतात. आणि त्यानंतर पानांवर करपा जर आपल्याला आढळला तर उत्पन्नावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आणि याच्या नियंत्रणासाठी मेनकोझेब 0.2% अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड 0.2% तर या बुरशीनाशकाच्या 2 फवारण्या 15 दिवसाच्या अंतराने आपण शिफारस केलेला आहे. असा हा जो करपा असतो याचे पानं साधारणपणे करपलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात. त्यानंतर काळ्या टोक हा एक सुद्धा सुरुवातीला ज्यावेळेस करपा रोगाचा जर आपण प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला तर याची जी बुरशी असते ही उंबीपर्यंत वाढून जाते आणि त्याचे रूपांतर काळ्या टोक या रोगात होते. किंवा बऱ्याचशा वेळेस काढणीच्या अगोदर काही वेळेस पाऊस, आता कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे की पाऊस कधी येतो याचा कधीच भरोसा नसतो, त्यामुळे जर खूप मोठ्या प्रमाणात दव जर त्या गव्हावर साठला किंवा पाऊस जर आला तर अशा वेळेस सुद्धा हा काळे टोक हा रोग आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतो. आणि मग यामुळं बाजारात या गव्हाला मागणी कमी प्रमाणात असते आणि भाव सुद्धा कमी प्रमाणात त्या ठिकाणी प्राप्त होतं आणि पर्यायाने आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं. त्यामुळे ज्यावेळेस करपा आपल्याला जर आढळून आला तर ज्याप्रमाणे करपा आपण जर नियंत्रण केला तर मग काळे टोक सुद्धा आपल्याला नियंत्रण करता येतात. हे बघा या ठिकाणी असे काळे टोक आपल्याला आढळून येतात म्हणून याला गव्हावरील काळे टोक असं म्हणतात.
मावा ही सुद्धा खूप महत्त्वाची कीड गेल्या 8 ते 10 वर्षापासून गव्हावर आढळून येते आणि याचे जे वाढीचे प्रमाण असतं हे साधारणपणे पुंजक्याने वाढत जातं, त्यामुळे हिचं नियंत्रण सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि मावाच्या नियंत्रणासाठी आपण कोणतेही कीटकनाशक, आता हे बघ ही मावा अशा प्रकारे आपल्याला पुंजके त्या पानांवर आढळून येतात. आणि आपल्याला जर जैविक पद्धतीने याचे नियंत्रण करायचे असेल तर मेटारायझम जे आपल्या विद्यापीठात उपलब्ध आहे, मेटारायझम एनिसोपोली, हे साधारणपणे 40 ते 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात जर आपण एक साधारणपणे 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 2 फवारणे जर केल्या तर आपल्याला निश्चितच मावेचे नियंत्रण अतिशय योग्य प्रकारे या ठिकाणी करता येतं. आणि जसं मी सांगितलं की बियाण्याची प्रक्रिया सुद्धा या ठिकाणी आपण शिफारस केलेली आहे. थायोमेथॅक्झम ही साधारणपणे 7.5 मिली प्रति 10 किलो बियाण्यास याची बीज प्रक्रिया केली तर बऱ्यापैकी माव्याचं नियंत्रण त्या ठिकाणी आपल्याला आढळून आलेलं आहे. आणि रासायनिक मध्ये आपण थायोमेथॅक्झिन साधारणपणे 1 ग्रॅम किंवा एसिटामिप्रिड हे साधारणपणे 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात आपण 10 ते 15 दिवसाच्या अंतराने जर आपण याची फवारणी केली तर मावा किडीचं नियंत्रण आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. लाल कोळी किंवा माइट्स हे खरं म्हणजे फारस आपल्याकडे आढळून येत नाही कारण खूप छोटी छोटी कीड असते, परंतु जरी आपल्याला आढळून आली तर आपण एक त्याला सल्फर किंवा गंधकाची एक फवारणी आपण या ठिकाणी शिफारस केलेली आहे. हुमणी या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की हुमणी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी कोरडवाहू क्षेत्र असेल त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हुमणीचं प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतं. कारण प्रामुख्याने ज्या ठिकाणी बाबळीचे वगैरे जर झाडे असेल, बाबळीचे किंवा कडुलिंबाचे झाडे ज्या ठिकाणी असतात तर त्या ठिकाणी याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आलेला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस आपल्याला शेताच्या आसपास जर गॅस बत्ती किंवा लाईट लावून जर आपल्याला भुंगेरे जर गोळा करते आले तर निश्चितच याचं प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला नियंत्रण करता येतो. किंवा 10% फोरेट किंवा 5% इकेलक्स किंवा कार्बोफ्युरॉन जे दाणेदार 3% याची जर आपण पेरणीपूर्वी 25 किलो प्रति हेक्टरी जर आपण ही जमिनीत मिसळलं तर आपल्याला हुमणीचं सुद्धा चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येतं. किंवा जैविक मध्ये आपलं मेटारायझम याचा सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला याचे रिझल्ट चांगल्या प्रकारे आढळून आलेले आहेत. अशा प्रकारची ही जी हुमणी असते फार मोठ्या प्रमाणात शेतात नुकसान करत असते. वाळवी सुद्धा बऱ्याचशा वेळेस आढळून आलेली आहे, परंतु ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण चांगलं पाणी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी वाळवीचे प्रमाण कमी असते, परंतु ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता असते त्या ठिकाणी वाळवीचे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. आणि अशा ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस वारुळे आपल्याला जमिनीत जर आढळून आले तर त्यांना जमीनदोस्त करून त्यावर आपल्याला छिद्रे करून साधारणपणे पेट्रोल किंवा 100 ते 125 मिली क्लोरोपायरीफॉस या कीटकनाशकाचे आपण बोळे त्या ठिकाणी टाकून आपल्याला ते जी छिद्रे असतील ते बंद करणं गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला वाळवीचे सुद्धा चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येईल. किंवा पेरणीपूर्वी आपण जी बीज प्रक्रिया शिफारस केलेली इमिडिया क्लोप्रिडची ही सुद्धा अतिशय महत्वाची आहे. आणि फिप्रोनिल ही सुद्धा दुसरी आपली शिफारस आहे, ही साधारणपणे 6 मिली प्रति 1 किलो गव्हासाठी आपण याची शिफारस केलेली आहे. खोड किडा याचं सुद्धा प्रमाण आपल्याकडे फारसं नाहीये, परंतु बऱ्याच वेळेस काही काही ठिकाणी हे प्रमाण आपल्याला आढळून येतं. आणि ज्यामध्ये याच्या रोपाचं कारण ही जी अळी असते ही खोडात शिरते आणि ही अळी खोडात शिरल्यानंतर याचा जे शेंडा असतो हा शेंडा पूर्ण सुकून जातो आणि आपण त्या उंबीला जर हात लावला तर ती उंबी डायरेक्ट अशी बाहेर निघून येते, त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी त्या उंब्या पण येत नाही आणि जरी आल्या तर त्या सुकलेल्या त्या ठिकाणी आढळतात. त्यामुळे याच्यासाठी सुद्धा आपल्याला क्लोरोपायरीफॉस साधारणपणे 20 मिली आपण 10 लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी आपण शिफारस केलेली आहे. अशा प्रकारचा हा खोडकिडा त्या ठिकाणी हा खोडेत प्रवास करतो. त्यानंतर उंदीर आपल्याला सर्वांना माहिती की अतिशय हुशार हा प्राणी आहे, त्यामुळे याचं जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर हे खरं म्हणजे नियंत्रण आपण सामूहिक करणं अतिशय गरजेचं असतं. कारण आपण जर एका शेतात नियंत्रण केलं आणि राहिलेले जे उंदीर समजा त्या ठिकाणी त्यांचा नायनाट झाला नाही तर ते परत दुसऱ्या शेतात जाऊ शकतात. खरं म्हणजे खाण्यापेक्षा नुकसान खूप करतात, त्यामुळं यांचं नियंत्रण हे सामूहिक करणं आपल्याला फार महत्वाचं असतंय. आणि
याच्यासाठी आपल्याला आता बाजारात उपलब्ध असले आपले झिंक फॉस्फाईट याचा एक भाग आणि त्याबरोबर कोणतेही भरडलेले धान्य साधारणपणे त्याचे 30 भाग आणि गोड तेल किंवा तेल आपलं जे खाण्याचं तेल असेल हे संपूर्ण एकत्र मिसळून ज्या ठिकाणी आपल्याला जिवंत बिळे असतील. आता यासाठी आपण खरं काय करणं काय गरजेचं की समजा हे भरडलेलं धान्य किंवा आपण जे गव्हाची कणिक असतो त्याला जर थोडं तेल लावून त्याच्या सुपारी एवढ्या गोळ्या केल्या आणि त्या सुरुवातीला 1 ते 2 दिवस ह्या बिळांच्या त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून त्या उंदरांना ते गोळ्या खाण्याची सवय होईल आणि तिसऱ्या दिवशी जर आपण हे झिंक फॉस्फाईटचा त्यामध्ये उपयोग केला तर निश्चितच झिंक फॉस्फेट किंवा आपण हे सेल्फॉस्फेट सुद्धा या ठिकाणी आता उपलब्ध आहे तर निश्चितच आपल्याला उंदरांचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे करता येतो. त्यानंतर वेळेवर पेरणी वेळेवर कापणी फार महत्वाची आहे कारण जर आपल्याला उशीर जर झाला साधारणपणे जे पाण्याचं प्रमाण त्यामध्ये असतं किंवा खरं म्हणजे आता हे ओळखणं अवघड असतं परंतु आपण दाणा जर दातांमध्ये चावल्यानंतर त्याचा जर टणक आवाज आला तर समजायचं की हा गहू कापणीस तयार आहे. कारण जर उशीर जर झाला तर जसं मी आपला त्र्यंबक वाण आपल्याला सांगितला तर त्र्यंबक वाणाचे समजा कापणी जर उशीर झाला तर मग काही प्रमाणात गळ होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला कापणी वेळेवर करणं फार महत्वाचं आहे. आणि या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला बागायती वेळेवर पेरणीमध्ये निश्चितच 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टरी इतकं आपल्याला या ठिकाणी उत्पन्न निश्चित प्राप्त होतं आणि उशिरा पेरणीमध्ये सुद्धा साधारणपणे 35 ते 40 क्विंटल आणि ज्या ठिकाणी अजिबातच पाणी नाही अशा ठिकाणी 12 ते 14 आणि जर एकच पाणी उपलब्ध असेल तर अशा ठिकाणी आपल्याला 20 ते 22 क्विंटल प्रति हेक्टरी आपल्याला या ठिकाणी उत्पन्न प्राप्त होतं. अशा प्रकारे आपण गव्हाची जर तंत्रज्ञान या सांगितल्याप्रमाणे जर केलं तर निश्चित आपला फायदा होऊ शकतो. मी पुन्हा एकदा विभागीय विस्तार केंद्र पुणे यांना धन्यवाद देतो की त्यांनी आपण सर्वांसमोर मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि आपले जर काही प्रश्न असतील तर निश्चित या ठिकाणी आपण त्यावर चर्चा करू शकतो. धन्यवाद. हॅलो हॅलो धन्यवाद. हॅलो हा डोंबाळे बोलतो कृषी अधिकारी. हा बोला साहेब. आपल्याला गाडीवर लागवड करता येईल का ड्रिप वापर करून? हो ड्रिप वापर करता येते ना. आपण म्हणजे ड्रिप आपण गादी वाफे आपण शिफारस केली आपण शिफारस जरी केली नाही तर गादी वाफ्यावर आपण गव्हाची पेरणी करू शकतो. ज्या ठिकाणी आपल्याला ड्रिप वापरायचं असेल तर त्या ठिकाणी आपण गहू चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. काही अडचण नाहीये. 1 मीटरचे गादी वाफे केले तर चालतील? हो हो 1 मीटरचे गादी वाफे करायचे आणि साधारणपणे 3 ते 4 ओळी त्यात बसतात आपल्या. 4-4 ओळी त्यात घ्यायच्या आपण. ओके. सर बडे बोलतोय वाई वरून. हॅलो. हा बोला बोला. सर हे SRD पद्धतीने मी आता माझी भात शेती केलेली आहे 30 गुंठ्यावरती. तर त्याच्यावरती मला जर आता गहू घ्यायचा असेल तर हो तुम्ही घेऊ शकता ना. अडचण काही नाही त्यामध्ये. फक्त तुमचं आता जसं आता ब्रिकेटचं या ठिकाणी आपण शिफारस केलेली 2 ओळीत 15 सेंटीमीटर आणि 30 सेंटीमीटर आपल्याला तो ब्रिकेटचा वापर करायचा आहे. बरोबर. तर घेऊ शकता काही अडचण नाही. ठीक आहे. आणि आता हे जे आपल्याला वाहन आपण नंबरिंग दिलेले वाहन आहेत आता त्र्यंबकच फक्त आपल्याला प्रचलित वाहन म्हणून आपल्याला बाजारात भेटतं विकत. हे बाकीचे जे 34 आहे किंवा आणखी दुसरे नंबर्स तुम्ही सांगितलेत उशारे पेरणीचे तर त्यांचे आपल्या बाजारातली नावं काही कळू शकतात का? नाही आता निफाड 34 तर हा आता आपल्या महाबीजकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्र्यंबक उपलब्ध आहे. फुले समाधान या वर्षी मोठ्या प्रमाणात आहे. नेत्रावती उपलब्ध आहे. हे महाबीजकडे सर्व वाहन महाबीज आणि विद्यापीठ या दोन्ही ठिकाणी हे सर्व वाहन सध्या उपलब्ध आहे. ओके ओके. थँक्यू थँक्यू. सर धन्यवाद. अतिशय चांगलं प्रेझेंटेशन आणि गव्हाविषयी माहिती सर आम्हाला या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव तसेच कृषी विभागातील सर्व कृषी अधिकारी यांना भेटलेले आहेत. सर काही प्रश्न आलेले आहेत. त्यातील पहिला प्रश्न सर खपली गव्हाविषयी आहे. आगरकर इन्स्टिट्यूटने जे खपली गहू व्हरायटी काढलेली आहे
तर ती सगळीकडे भेटण्यास थोडासा त्रास होतो, तर त्याविषयी सर आपलं त्या खपली गव्हाविषयी काय आपण सांगू शकतो? खपली मी जसं सांगितलं की साधारणपणे याची जी लागवड आहे साधारणपणे पूर्ण भारताचा विचार केला तर फक्त 1% क्षेत्रावर याची लागवड आहे. आणि प्रामुख्याने खपली गव्हाचे आता वैशिष्ट्य जर आपल्याला सांगायचं असेल तर निश्चितच या ठिकाणी मी आपल्याला सांगू शकतो की साधारणपणे हा खूप पौष्टिक आणि खरं म्हणजे प्रामुख्याने सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी खपली गव्हाचा प्रामुख्याने वापर केला जातो आणि ज्याला आपण पहिलवानांचा गहू म्हणतो. आणि आता बरेचसे लोक हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळं याचा मोठ्या प्रमाणात ह्या खपली गव्हाला सुद्धा चांगल्या प्रकारे मागणी आहे. आणि याचा जर आपण आरोग्याचा विचार केला तर निश्चितच असं म्हणतात की मधुमेह हृदयविकार यांना याचा चांगला उपयोग होतो कारण याचे जे फायबर्स यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात आणि याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स असतो हा यामध्ये कमी असतो. त्यामुळं डायबिटीस लोकांसाठी हा बऱ्यापैकी शिफारस केलेला आहे. आणि याची जी चपाती किंवा जो शिरा असतो हा चांगल्या प्रकारे या ठिकाणी पौष्टिक असतो त्यामुळं खपली गव्हाला सध्या मागणी मोठ्या प्रमाणात आहे. आणि याचे काही वाण या ठिकाणी खरं शिफारस केलेले आहे. DDK हे आपले धारवाड जे संशोधन केंद्र आहे कर्नाटकमध्ये या ठिकाणून 3 वाण प्रसारित झाले. आणि सध्या MSCS एक आपली जी आगरकर संस्था आहे यांचा सुद्धा एक वाण या ठिकाणी उपलब्ध आहे 2971 म्हणून. तर या वाणाचं बियाणं आपल्याला आगरकर संशोधन संस्था या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं. तर अशा प्रकारे ही आपली खपली असते. आणि खरं म्हणजे याचा सर्वात महत्वाचा जो असतो खपली अशा प्रकारची असते त्यामुळे याला जो मळणीचा प्रश्न असतो हा आपल्याला जशी आपले तांदळाच्या मिल असतात तशा त्या मिल मधूनच हा आपल्याला काढावा लागतो. सर धन्यवाद. त्यानंतर दुसरा एक प्रश्न आहे सर, ग्लुटेन फ्री आता सध्या जर डाएट आहार बघितला सर, तुम्ही जसं म्हटलं की सर्व लोक हेल्थ कॉन्शियस खूप झालेले आहेत, लोक आता ज्वारी आणि गहू असं कंपॅरेटिव्हली पाहायला लागलेले आहेत आणि मोस्टली ज्वारीकडे त्यांचा ओढ खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर सुद्धा सांगतात की ज्यांना डायबिटीस आहे किंवा पोटाचे विकार आहेत त्यांनी गहू खाऊ नये चपाती खाऊ नये. मग सर ग्लुटेन फ्री डाएटच्या बाबतीत बोललं तर गहू आपण रेकमेंड करू शकता का, त्याला काय ऑप्शन आहे? नाही आता कसं आहे ग्लुटेन फ्री म्हणजे आपली जी चपाती आपल्याला जी मऊ चपाती आपण जी खातो तर ही प्रामुख्याने ज्यामध्ये ग्लुटेनचं प्रमाण जास्त असेल कारण ती जी ग्लुटेन स्ट्रेंथ असते म्हणजे त्याला जो लवचिकपणा असतो म्हणजे जास्त वेळ पाणी धरण्याची क्षमता ज्या गव्हामध्ये असते तर अशाच गव्हाची चपाती त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणे होते. आणि ग्लुटेन हा एकमेव असा घटक आहे ज्यामुळे आपली चपाती चांगल्या प्रकारे होत असते. जर ग्लुटेन फ्री जर गहू केला तर त्याची चपाती होणार नाही, मग त्याची परत आपल्याला जशी आपण ज्वारी किंवा बाजरीची भाकरी करतो त्या प्रमाणेच आपल्याला गव्हाची भाकरी करावी लागेल. त्यामुळे सध्या तरी ग्लुटेन फ्री गहू अद्याप त्यावर आपण संशोधन अजून केलेले नाही कारण ग्लुटेनमुळेच चपाती आपली चांगल्या प्रमाणात होऊ शकते. सर धन्यवाद. त्यानंतर वसंत देशमुख म्हणून शेतकरी आहेत, त्यांचा प्रश्न आहे सर गव्हामध्ये युरिया ब्रिकेटचा वापर करू शकतो का, त्याबद्दल माहिती सांगा. हो मी आता प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला सुरुवातीला सांगितलं की आपली ऑलरेडी एक शिफारस आहे की त्यामध्ये आपण युरिया ब्रिकेटचा वापर निश्चित करू शकतो. आणि जी शिफारस सांगितलेली आहे तर त्यामध्ये आपण युरिया ब्रिकेट सांगितली की 15 ते 30 सेंटीमीटर. आता ही बघा युरिया ब्रिकेटची शिफारस या ठिकाणी आपण दिलेली आहे की साधारणपणे 15 ते 30 सेंटीमीटर जोडओळीमध्ये आपण ही शिफारस केलेली आहे. तर आपण निश्चितच युरिया ब्रिकेटचा वापर गव्हामध्ये. हॅलो आवाज येतो? हा सर येतोय. तर या ठिकाणी आपण साधारणपणे 2.7 ग्रॅमची ब्रिकेट या ठिकाणी शिफारस केलेली आहे आणि साधारणपणे 15 सेंटीमीटर अंतराच्या जोडओळीत प्रत्येकी 30 सेंटीमीटर अंतरावर 10 सेंटीमीटर खोल अशी आपण युरिया ब्रिकेटची शिफारस केलेली आहे. ओके सर धन्यवाद. त्यानंतर सर दुसरा एक प्रश्न आहे, कोरडवाहू भागासाठी गव्हाची कोणती जात आपण रेकमेंड करू शकतो? ज्या ठिकाणी अजिबात पाणी नसेल तर आता आपला नेत्रावती हा वाण आपण शिफारस केलेलाच आहे.
परंतु जर आपल्याकडं एखादं जर पाणी आपल्याला त्या गव्हात देता आलं तर निश्चित आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न या वाणाचं आपल्याला मिळू शकतं. आता हा जो वाण आमचा आहे नेत्रावती, हा वाण आता आपण या ठिकाणी कोरडाऊ साठी आपण शिफारस केलेला आहे. आपल्याकडे जर अजिबात पाणी नसेल म्हणजे फक्त उलित्यावर जर पेरलं तर आपल्याला 18 ते 20 क्विंटल आणि एक पाणी आपण 42 दिवसानंतर जर आपण दिलं तर 22 ते 25 क्विंटल पर्यंत याचा आपल्याला नेत्रावतीचा आपल्याला मिळू शकतो. सर धन्यवाद. त्यानंतर एक प्रश्न आहे सर की चपाती बरोबर बिस्किट बनवण्यासाठी कुठली व्हरायटी तुम्ही रेकमेंड करू शकता. आणि दुसरा प्रश्न आहे की सर ज्वारी पासून जसे विविध प्रकार लाह्या वगैरे असे बनवायचे किंवा इडली वगैरे सुद्धा बनवाय शेतकऱ्यांनी तयार केले तसं गव्हाचं आपण करू शकतो का? निश्चित करू शकतो. आता जसं मी आपल्याला सांगितलं की आपला जो विषय होता बिस्किट, तर बिस्किटासाठी मी तुम्हाला आता सांगितलं की फुले सात्विक हा आपला देश पातळीवर असा एकमेव वाणिज्या खास फक्त बिस्किटासाठी आपण हा शिफारस केलेला आहे. आणि बिस्किट साठी असल्यामुळे यामध्ये प्रोटीनचं प्रमाण कमी असत आणि याचं उत्पन्न सुद्धा साधारणपणे 30 ते 35 क्विंटल आहे. त्यामुळे बिस्किटासाठी आपल्याकडे वाण उपलब्ध आहे. परंतु याला खरं म्हणजे व्यापार च्या दृष्टीने जर याचा चांगला प्रचार आणि प्रसार केला तर शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू शकतात. म्हणजे ज्या बिस्किट तयार करणाऱ्या इंडस्ट्री यांनी जर ह्या घेतल्या तर याचा आपल्याला चांगल्या प्रकारे पैसे मिळू शकतात. त्यानंतर आता आपण लाह्या विषय झाला होता की गव्हापासून लाह्या वगैरे आपल्याला काही करता येतात का, तर निश्चितच गव्हापासून आपण अनेक पदार्थ शिफारस केलेले आहे आणि आपण करतो सुद्धा. साधारणपणे आता आपला मी जो गोदावरी वाण आपण जो शिफारस केलेला आहे तर यापासून उत्तम प्रतीच्या लाह्या आपण याची शिफारस पण केलेली कशा प्रकारच्या लाह्या आपण करू शकतो. त्यानंतर या लाह्यापासून आपण चिवडा सुद्धा चांगल्या प्रकारचे करू शकतो. त्यामुळे लाह्या चिवडा हे आपण गव्हापासून चांगल्या प्रकारचे करू शकतो. ओके सर धन्यवाद. सर शेवटचा प्रश्न आहे आता सध्या जर बदलत्या वातावरणामध्ये सर जसं तुम्ही सांगितलं की पाऊस कधीही बंद होतो कधीही चालू होतोय अशी काही वेळ राहिलेली नाही, तर आता सध्या आपण जी गहू पेरणीची शिफारस करतो ते आताच्या बदलत्या वातावरणामध्ये नक्की शिफारस शेतकऱ्यांनी हा गहू कधी पेरावा? आता यात प्रामुख्याने आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गहू पिकास थंडीचा कालावधी खूप महत्वाचा असतो. जितकी जास्त थंडी तितकं जास्त गव्हाचं उत्पन्न. त्यामुळं समजा जर पाऊस आपला उशिरा झाला आणि जर आपण उशिरा पेरणी केली आणि आपल्याला साधारण आपल्याला ऑक्टोबर मध्ये अंदाज येतो की ह्या वर्षीची थंडी साधारण डिसेंबर मध्ये असेल का जानेवारीत असेल, तर त्या दृष्टीने जर आपण नियोजन केलं आणि तशी आपली जी शिफारस आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने आपण त्या गव्हासाठी आपण शिफारस केलेली. कारण आपण जर उशिरा पेरणी केली तर पाण्याची उपलब्धता हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नोव्हेंबर पहिला पंधरवडा आणि डिसेंबरचा पहिला म्हणजे नोव्हेंबर 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या दरम्यान आपण गव्हाची पेरणी करणं गरजेचे आहे. ओके सर धन्यवाद. सर आपण खूप चांगली माहिती आज या चर्चासत्राच्या माध्यमातून दिलेली आहे. मासाळकर सर आहेत का? हो सर जॉईन.